लॉग इन करा मुंबईत डॉट इनवर पंजाबच्या राजकारणातली मोठी बातमी आहे पंजाबमधले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिलेला आहे पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये सर्व काही अल्बेल नाही गेले काही दिवस तिथं अंतर्गत कलाहातनं मोठ्या घडामोडी चालू आहेत काही दिवसांपूर्वीच पंजाबचे तेव्हाचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला त्यानंतर चरणजीत सिंग चन्नी हे पंजाबमधले पहिले शीख दलित मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर आता सिंग सिद्धू यांचा राजीनामा तीन का का या तीन घटना जर का कनेक्ट केल्या तर आपल्याला कळतं की काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारणाने मोठं रूप धारण केलेलं आहे सिंग सिद्धू यांनी राजीनामा काय दिला काय त्याची मागची कारणं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी रोहित हरीप तुम्ही बघताय मुंबईतात काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये अमरिंदर सिंग हे तेव्हाचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी राजीनामा दिला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली असं सांगितलं जातं की अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामागं जो का मास्टरमाइंड होता किंवा जो मेन सूत्रधार होता ते होते सिंग सिद्धू सिद्धू यांनीच काँग्रेसमधल्या नाराज गटाला एकत्र केलं आणि त्यांना अमिरेंदर सिंग यांच्याविरुद्ध फितवलं आणि नंतर ही सगळी तक्रार घेऊन ते सोनिया गांधींकडे गेले काँग्रेसच्या हायकमांडला वारंवार पत्र लिहिण्यात आली आणि या सगळ्याची परिणती म्हणजे अमिरेंदर सिंग यांचा राजीनामा पण अमिरेंदर सिंग यांचा राजीनामा झाल्यानंतर सिंग सिद्धू यांनी खुश राहायला हवं होतं कारण की त्यांच्या मनासारखं घडलं होतं पण तरीसुद्धा त्यांनी राजीनामा का दिला त्याची काही प्रमुख कारणं आहेत यातला पहिला जो मुद्दा आहे तो आहे मुख्यमंत्री विरुद्ध सिद्धू अमिरेंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर सिद्धू यांनी त्यांच्या मर्जीतल्या चरणजीत सिंग चन्नी यांचं नाव पुढं केलं आणि त्यांना पंजाबचा मुख्यमंत्री बनवलं पण चन्नी हे मुख्यमंत्री बनल्यानंतर सिद्धू यांचा असा कयास होता त्यांचा असा होरा होता की आपल्याच मर्जीतला माणूस आहे आणि सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे राहील पण प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही चन्नी हे सावध होते आणि त्यांनी हळूहळू सत्तेची सगळी ही आपल्या हाती घ्यायला सुरुवात केली त्यामुळे सिद्धूए नाराज झाले ह्याच्यानंतरचा पहिला वाद जो उफाळला तो कॅबिनेट मंत्री पदाच्या वाटपावरनं अर्थातच सिद्धू यांनीच चन्नी यांना मुख्यमंत्रीपद बहाल केल्यामुळं सिद्धू यांनी अशी अपेक्षा होते की कॅबिनेट मंत्र्यांच्या वाटपामध्ये त्यांना महत्त्वाचं स्थान दिलं जाईल त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिलं जाईल त्यांच्या मर्जीतल्या माणसांना त्या कॅबिनेटमध्ये घेतलं जाईल पण प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही सिद्धू यांच्या मर्जीतल्या माणसांची वर्णी त्या कॅबिनेटमध्ये काही लागली नाही चन्नी यांनी व्यवस्थित त्यांच्या मर्जीतली त्यांच्या पक्षातली आणि त्यांच्या गोटातली माणसं तिथं पेरली आणि इथून दुसरी झिणगी पडली सिद्धू आणि चन्नी यांच्या वादाची सांगितलं असंही जातं की सिद्धू यांनाच मुख्यमंत्री बनायचं होतं पण ऐन वेळेला अनुकूल परिस्थिती काँग्रेसमध्ये नव्हती आणि त्यामुळे सिद्धू यांनी चन्नी यांचं नाव सुचवलं होतं ह्याच्यानंतरचा जा तिसरा जो मुद्दा आहे तो गृहमंत्री विरुद्ध नवजोत सिंग सिद्धू आत्ता जे पंजाबचे गृहमंत्री आहेत रंधावा यांच्या सुद्धा सिद्धू यांचा विरोध होता सिद्धू यांच्या मर्जीविरुद्ध चन्नी यांनी रंधावा यांची गृहमंत्रीपदावर नेमणूक केली आणि तिथून यांच्या वादाची ठिणगी पडली याशिवाय अमृतसर सुधार ट्रस्टचे नियुक्तीचे जो हो, कार्यक्रम होता त्यामध्ये ते अपॉइंटमेंट लेटर देताना चन्नी यांनी सिद्धू यांच्या हातात ते पत्र अक्षरशः हिसकावून घेतलं आणि तेव्हाच उघड झालं होतं की चन्नी आणि सिद्धू यांच्यामध्ये काही अलबेल नाही याशिवाय पुढचा मुद्दा येतो तो, तो ब्युरोक्रॅट्सच्या नेमणुकीवरनं कुठल्याही राज्यामध्ये मुख्यमंत्री झाला की तो त्याच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करत असतो जेणेकरून राज्यकारभार करणे सोपं जावं आणि प्रशासनावरती आपली पकड राहावी सिद्धू यांनी चन्नी यांना मुख्यमंत्री केल्यामुळं सिद्धू यांना त्यांच्यामधल्या लोकांना महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करायची होती मग त्यात ॲडव्होकेट जनरलचं पद असेल किंवा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस असेल या दोन्ही ठिकाणी सिद्धू यांना त्यांची माणसं फेरायची होती पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही चन्नी हिनी तसं होऊ दिलं नाही त्यामुळे देखील सिद्धू विरुद्ध चन्नी यांच्या वादाचा अंका पुढं सरकला याशिवाय सिद्धू हे वारंवार राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करत होते चन्नी यांच्या निर्णयांचा विरोध असायचा निर्णय फिरवण्याचा प्रयत्न सिद्धूकडनं केला गेला असा देखील आरोप त्यांच्यावरती होतोय आणि या सगळ्याची परिणती झाली ते सिद्धू यांच्या राजीनाम्यात सिद्धू यांनी राजीनामा देताना असं सांगितलं की पंजाबच्या भविष्याशी ते तडजोड करू शकत नाहीत आणि त्या आशयाचं पत्र त्यांनी सोनिया गांधींना दिले आता सिद्धू ह्यांचं राजकीय भविष्यव काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि आगामी काळात कळलंच की सिद्धू राजकारणात आता कुठली उडी मारतात त्यामुळे आता पंजाबमधल्या राजकीय नाट्यातला पुढचा अंक काय असणार आहे हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कळवा आणि जर का तुमच्याकडे काय विषय असतील तर तेही आम्हाला सांगा धन्यवाद लॉग इन करा तक डॉट इनवर